आणि टीव्हीवर आपण बघतो की नाही हा आवडता माझा खेळाडू आहे आणि मी त्याला बघणारच, त्यामुळे त्या खेळाडूची एक झलक बघण्यासाठी या चिमुकल्यांमध्ये देखील एक वेगळाच उत्साह असल्याचं आपण पाहिलेलं होतं. मी विराटला बघणार, मी रोहित शर्माला बघणार, यासाठी प्रत्येक जण आतुर असल्याचं आपण पाहिलेलं होतं. खरं तर ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भारतीय क्रिकेट संघ जिंकणार नाही, त्यावेळेस अनेक मीम्स आपण सोशल मीडियावर बघितले होते, अनेक पोस्ट व्हायरल झालेल्या होत्या, लहान मुलं रडतानाच्या पोस्ट आपण बघितलेल्या होत्या. मात्र आज हे चिमुकल्याची गर्दी करत आहेत, त्यामुळे त्यांचा क्रिकेट संदर्भातला आनंद किंवा आपल्या भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांचं असलेलं प्रेम हे कुठेतरी आज आपण बघू शकतोय. वानखेडे स्टेडियमवर खचाखच गर्दी झाली असल्याचं आपण बघतोय, हाऊसफुल झालेलं आहे वानखेडे स्टेडियम आज. आणि आज वानखेडे स्टेडियम हे सर्वसामान्यांसाठी, सर्व जनतेसाठी ओपन करण्यात आलेलं आहे, खुलं करण्यात आलेलं आहे, तेही निःशुल्क. त्यामुळे मोठी गर्दी वानखेडे स्टेडियमवर नागरिकांची झालेली आहे. ही दृश्य जी आहे ती आपण बघतोय, वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची ही दृश्य आहे, भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या बाहेरची, कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी सर्व नागरिकांनी केलेली आहे. पोलीस बंदोबस्त तगडा तैनात असल्याचं आपण पाहू शकतोय. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आपल्याला दिसतोय, अनेकांनी जर्सी जे आहे, टी शर्ट्स जे आहे, ते भारतीय क्रिकेट संघाचे घातलेले आहे. आणि आता आपण ही दृश्य जी बघतोय ती अतिशय धक्कादायक ही दृश्य म्हणावी लागणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी या संपूर्ण परिसरात झालेली आहे. आणि आता भारतीय क्रिकेट संघ या ठिकाणी आल्यानंतर या गर्दीला रोखणं हे खूप मोठं आव्हान खरं तर असणार. मात्र आपण पाहू शकतोय ही गर्दी केवळ एक झलक भारतीय क्रिकेट संघाची बघण्यासाठी झालेली ही गर्दी आपण बघतोय मरीन ड्राईव्हवरती, चाहत्यांनी ही गर्दी केलेली आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खूप मोठा हा रस्ता नाही आहे, मात्र तरीसुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की या ठिकाणांना आता ही विजय रॅली नेमकी कशी जाते हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर ही आपण मरीन लाईन्स परिसरातली दृश्य बघू शकतोय. ट्रायडंट हॉटेल खाली देखील मोठ्या संख्येने गर्दी या सर्व नागरिकांनी केलेली आहे. आणि 5:19 वेळ देण्यात आलेली आहे, 5:07 हे सध्या होत आहेत, आणि अगदी आपण म्हटलं तर 10 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी भारतीय क्रिकेट संघ हा येणार आहे, मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आणि त्यामुळे जसा जसा वेळ कमी कमी राहतोय तशी तशी नागरिकांची उत्सुकता वाढत चालली असल्याचंच आपण बघू शकतोय. ऊन वारा पाऊस कसलाच फरक या ठिकाणी पडत नसल्याचं आपण बघतोय. आज सकाळपासून खरं तर वातावरण ढगाळ जरी असलं तरी मोठ्या प्रमाणात उकाडा वाढलेला होता, तरीसुद्धा गर्दी नागरिकांची तशीच होती. आता सायंकाळच्या सुमारास पाऊस पडलेला आहे तरीही नागरिकांची गर्दी तशीच आहे, त्यामुळे नागरिकांची उत्सुकता आणि आपल्या भारतीय क्रिकेट संघासाठी असलेलं या सर्व क्रिकेटप्रेमींचं प्रेम हे आपण बघू शकतोय.